या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे थेट आपण नांदेडमध्ये जाणार आहोत. नांदेडमध्ये राज ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. तेव्हा बोलतो अरे आरक्षणाची गरज नाही ना, मराठा समाजाला आरक्षण देऊ द्या, नंतर सांगा तुम्हाला काय गरज नाही. नाव काय दादा आणि तुम्ही कुठल्या संघटना? मी श्याम पाटील वडजे, मराठा सेवक म्हणून काम करतो. मी कुठला अध्यक्ष पदाचे नाहीये. मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, आरक्षणाची तळ भोगलेला मुलगा आहे. आरक्षणाची जी झीज आहे काय असते मला माहित आहे. जेव्हा तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा हैराणी होतो ना, तेव्हा तेव्हा हा राज ठाकरे बोलला जातो का मराठा समाजाच्या बाबतीत का, आणि कशासाठी हा सवाल मराठा समाजाचा आहे. आज तुम्ही काय केलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात? जे कोणी त्याला सुट्टी नाहीये, कोणीही असू द्या, मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलणाऱ्याला सुट्टी नाही म्हणजे नाहीये. नांदेडमध्ये राज ठाकरेंविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण यावेळेला पाहिलं. यावेळेला राज ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता. राज ठाकरेंविरोधात मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत, त्याचेच पडसाद आपल्याला नांदेडमध्येही पाहायला मिळाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.